आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू। आजचा दिवस सोन्याचा आहे, आज अमृताचा पाऊस पडलेला आहे मला वाटते, कारण आज मला हरीचा साक्षात्कार झालेला आहे आणि तो अंतस्वहा सर्वव्यापी असा आहे। त्याची मूर्ती विटेवर आहे असा वनमाळी सुशोभित दिसतो आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धन्य आहे तो संत समागम ज्या संतांच्या संमतीमुळे तो आत्माराम हृदयामध्ये प्रगट झालेला आहे। रखुमा देवीवर जो बाप श्री विठ्ठल तो दयेचा समुद्र असून आपल्यावर नेहमी कृपा करणारा असा आहे। तेव्हा आता आपण आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हा अभंग बघूया। आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। सभायभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। दृढ विटे मनामुळी विराजित वन माई, दृढ विटे मनामुळी विराजित वन माई, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, याचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू, बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू। आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। कृपा सिंधु करुणा करू बाप रखुमा देवी वरू, कृपा सिंधु करुणा करू बाप रखुमा देवी आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू। सभायभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू।
आजी सोनिया चा दिनू, आजी सोनिया